वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 पाचवा धडा, दोन चलातील रेषीय समीकरण याच्यातील सराव संच 5.1 मधला प्रश्न 3 जो आहे त्यातलं 6 गणित सोडवणार। मित्रांनो, मी तुमच्या घरी प्रत्येक गणितासाठी सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुमची संकल्पना तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल। तर आता हे जे 6 गणित आहे, याच्या आधीची सर्व गणितं मी सोडवलेली आहेत। जर तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही सपना झूम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन इयत्ता 9वीची गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता। आता इथे गणित काय दिले बघा, 2x वजा 7y बरोबर 7 आणि 3x अधिक y बरोबर 22। आपल्याला काय करायचं, एक्स आणि वायची किंमत काढायची। याच्यासाठी काय करावं लागणार, या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी क्रिया करायची की जेणेकरून एखादं चल जाईल आणि एका चलाची किंमत आपल्याला काढता येईल। ओके, तर आता बघा, इथे एक्सचा सहगुणक कोणी 2 आहे, इथे एक्सचा सहगुणक 3 आहे, त्यामुळे जर आपल्याला एक्सला जर घालवायचं असेल तर दोन्ही सहगुणकांना कोणी ना कोणीतरी गुणावं लागेल, म्हणजे दोन्ही समीकरणांना वेळ वाढेल। पण इथे बघा, इथे वायचा सहगुणक 7 आहे आणि इथे वायचा सहगुणक कोणे 1 आहे, तर आपण ह्याला 1y ला म्हणजे वायला 7y सहज करू शकतो की नाही? फक्त समीकरण 2 ला जर आपण 7 ने गुणलं तरी आपलं काम होणार आहे। मग आधी आपण काय करूया, समीकरणाला नावं देऊया। मग 2x वजा 7y बरोबर 7 याला आपण नाव देऊ 1। ओके, आणि 3x अधिक y बरोबर 22 याला आपण नाव देऊ 2। ओके, मग काय लिहायचं, तर समीकरण 2 ला 7 ने गुणू, समीकरण 2 ला 7 ने गुणू। ओके, बघा याच्याने काय होणार आपलं, तर 3x गुणिले 7 = 21। ओके, इथे झाले 21x अधिक 7y बरोबर, आता 22 सत्य किती होतं सांगा मला, 22 सत्य 154 याला आपण नाव देऊ 3। आता आपल्याला अशी दोन समीकरणं भेटलीत की यांची जर आपण बेरीज केली तर 7y आणि वजा 7y हे निघून जातील आणि एक्सची किंमत आपल्याला काढता येईल। मग आपण लिहायचं समीकरण 3 आणि 1 यांची बेरीज करू, इथे लिहायचं समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू बरोबर। मग इथे काय करायचं, आधी समीकरण 1 लिहू आपण, 2x वजा 7y बरोबर 7 आणि दुसरं समीकरण काय, ते म्हणजे तिसरं समीकरण किती आहे, 21x अधिक 7y बरोबर 154। तर बेरीज करणार आहे त्यामुळे चिन्ह वगैरे काही बदलत नाहीत, वजा बाकीत बदलतात तशी, फक्त आपल्याला बेरीज करून 154 आणि 7 किती होतात, 161। 7x 7y कट झाले, म्हणजे वजा 7y अधिक 7y कट झाले। आता 21x अधिक 2x किती होणार, 23x, इथे आपण लिहू 23x। ओके, 23x बरोबर 161। मग म्हणून आता मला सांगा, हा 23 जो इथे इथं सहगुणक आहे एक्सचा, त्याला आपल्याला पलीकडे पाठवावं लागेल, तर आपल्याला एक्सची किंमत कळायला की नाही, हा इथे गुणाकारच्या संदर्भात आहे, पलीकडे जाऊन भागाकारात जाईल, x = 161/23। चला आता 161 ला भाग द्या, तर कितीचा भाग लागतो, 23 × 7 = 161। 23 चा पाढा रफ मध्ये तयार करा, पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे। ओके, मग उत्तर किती आलं आपलं, x = 7। ओके, आता याला आपण चौकट करू, हे आपल्याला आपल्या एक्सची किंमत मिळालेली। आता काय करायचं, ही एक्सची जी किंमत आहे 7 ही कोणत्या तरी समीकरणात ठेवून द्यायची, आपण समीकरण 2 मध्ये ठेवून देऊ, कोणत्याही समीकरणात ठेवली तरी चालेल। आपण इथे लिहू x = 7 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 काय, तर 3x अधिक y = 22। ओके, म्हणून बघा 3 × 7 =
अधिक वाय बरोबर बावीस, मग सात्रिक एकवीस होतं, एकवीस अधिक वाय बरोबर बावीस, एकवीस पलीकडे गेला तर काय होणार, जो बेरीज इथे आहे तो वजा बाकी जाणार, मग इथे काय होणार बावीस वजा एकवीस, उत्तर किती आलं एक, म्हणून वाय बरोबर किती आहे एक आहे. याला पण आपण चौकट करून घेऊ. ओके, आपल्याला उकल मिळाली आहे दोन्ही समीकरणाची, माहिती लिहायचं, म्हणून सात आणि एक एक्सची जी उकल आहे ती आधी लिहायची, वायची नंतर लिहायची. सात आणि एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. जर तुम्हाला काही संकल्पना समजली नसेल, काही डाऊट असेल, काही प्रश्न विचारायचे असतील, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न विचारा, म्हणजे मी तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.